आज जिल्हाधिकारी यांची आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक आणि DDR सहकार विभागाचे यांच्यासोबत दोन प्रमुख विषयावर आज त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला बाब लक्षामध्ये आणून दिली. नंबर एक की जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा की जो कापसाचा पीक विम्याचा अग्रिम 25% रक्कम दिल्यानंतर पुढच्या 75% किंवा जे काही पीक कापणी प्रात्यक्षिकानंतर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्या संदर्भात काय कार्यवाही केली तर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कुठलंही मंडळ जिल्ह्यातलं बसलेलं नाही आहे आणि म्हणून कापूस तुरडीत मूग सोयाबीन या शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नाच्या अनुषंगाने जे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं असताना मिळत नाही या बाबीवर त्या ठिकाणी लक्षामध्ये आली. ही बाब गंभीर आहे त्यामुळे या निकषामध्ये काय बदल करता येईल ही बाब लक्षामध्ये येते. नंबर एक आणि नंबर दोन की कापूस उत्पादक शेतकरी की ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती जिल्हा तक्रार समितीचे अध्यक्ष कलेक्टर यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांची जवळजवळ 7,000 शेतकऱ्यांचा प्रस्ताव देखील पाठवला होता राज्याला परंतु राज्याच्या समितीकडून शेतकऱ्यांचा प्रीमियमच कंपनीकडनं घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आम्ही यांना परत विनंती केली की आपण पाठवा ते क्लेम परत जिवंत करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. तिसरा मुद्दा जो होता मोसंबी आणि लिंबूवर्गीय शेतकऱ्यांचा जवळजवळ 3400 शेतकरी ज्यांचा क्लेम सेटल करायचा राहिला होता त्याही सूचना दिल्या तात्काळ त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळायला पाहिजे. आणि चौथा एप्रिलच्या आणि मेच्या या निवडणुकीच्या धामधुमीत सगळे आम्ही होतो परंतु त्यामध्ये स्कायमॅटच्या डेटा थ्रू जास्तीत जास्त टेम्परेचर किती दिवस राहिलेलं आहे त्यामध्ये 75% मंडळ सहभागी होत आहेत त्या सगळ्यांना जो परतावा आहे तो दिला गेला पाहिजे आणि त्याही सूचना आपण त्यांना दिल्या आहे की माझ्या 75% मंडळ जे केळीचे पात्र होत आहेत त्यांचाही प्रस्ताव देऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही केल्या. या शेती आणि कृषीविषयक बाबीच्या पलीकडे जाऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक अत्यंत गंभीर बाब लक्षामध्ये येते की नंबर एक अनिष्ट तफावतमधल्या 776 सोसायटीपैकी जवळजवळ 500 संस्था त्या ठिकाणी आहेत त्यातल्या 50 लाखाच्यावर 291 संस्था आहेत. या शेतकऱ्यांना आज कर्ज जिल्हा बँक देत नाही आहे सोसायट्यांच्या माध्यमातून. परिणामस्वरूप आत्महत्येच्या या सगळ्या गर्तामध्ये त्या ठिकाणी जातो की काय हा प्रश्न ती परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून आम्ही गांभीर्य लक्षामध्ये आणून दिलं की जिल्हा बँकेने एक समिती तयार करा भाग भांडवल आणि याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी निर्णय घ्या. नंबर दोन की ATMच्या नावाने मॅनेजमेंटचा ठराव नसताना जिल्हा बँकेने जवळजवळ 200-200 रुपयाच्या वर 1.5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडनं 1,00,000 रुपये जमा केले आणि प्रत्यक्षात ATM कुठे सुरू आहेत यांचे कुठे ATM नाही आहे म्हणजे 1,00,000 रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 1,800 रुपये प्रति शेतकऱ्यांचं कर्ज वितरित करताना डिडक्ट करून घेतले पैसे 1,800 रुपये पीक विम्याच्या नावाने मात्र ते पीक विमा कंपनीला दिले नाही आहे आणि शेतकऱ्यांकडनं वसूल पण करून घेतले म्हणजे शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आम्ही सूचना दिल्या DDRला. तात्काळ या निवडणुकीनंतर आम्ही सहकार सचिव सहकार कमिशनर सहकार मंत्री यांना भेट घेऊन जिल्हा बँकेचा हा मनमानीपणा खरं पाहिलं तर सगळे संचालक जे निवडून दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष न देता राजकारणात मस्त आहे वगैरे आहे पण दुर्दैवाने आपण जर बघितलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने पीक विम्याचे 1,800 रुपये कपात केलेले असतील ATMच्या माध्यमातून त्या ठिकाणी 200-234 रुपये कट केलेला पैसा असेल. तिसरा खरं तर कापूस जसा 31 मार्चला टेनिवर संपतो जसा लिंबू केळी या फळांना वेगवेगळ्या पद्धतीने या पिकांना त्या ठिकाणी रिकव्हरीचे क्लॉज आहे परंतु जिल्हा बँक 1 एप्रिलपासूनच स्थगित म्हणून वसुली करायला लागतं ती रक्कम मोठ्या प्रमाणात आहे. आणि शतपावतीचं कारण आपण जर बघितलं ज्यावेळेस कर्ज माफी करण्यात आली इफेक्ट दिलायला तारखेच्या नंतर 1-1.5 वर्षामध्ये पैसे खात्यात आले म्हणजे 1.5-1.5 वर्षाचा व्याजाचा पूर्ण बर्डन जिल्हा बँकेने सोसायटीकडनं वसूल केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची अकाउंटिंग सिस्टीम व्याज आकारणी सिस्टीम संस्थेला त्या ठिकाणी अनिष्ट तफावतीमध्ये टाकण्यामध्ये यांची सिस्टीम कशी जबाबदार आहे ह्या पण बाब त्या ठिकाणी गांभीर्याने लक्षामध्ये येत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला सहकार टिकला पाहिजे म्हणून घोषणा आणि भाषणे केली जातात पण प्रत्यक्षात जिल्हा बँकेच्या संचालकांचं विशेषतः मी पुन्हा आरोप करेल गिरीश महाजन साहेब तोडफोड करायला वेळ देतात यांना पैसे देऊन या सगळ्या संचालकांना फोडून संचालक चेअरमन करायला गोड वाटतं बोंबकोण पाडेल तिथे आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे याला तोडा याला फोडा सत्ता आणा नेते म्हणून घ्यायला कौतुक वाटतं पण तिथे कोण जबाबदारी पार पाडेल
जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 2.25 लाख शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप गिरीश महाजन तुम्ही करताय ते लक्षामध्ये घ्या. आणि आचारसंहितेनंतर या सगळ्या शेतकऱ्यांना, या संस्थेच्या चेअरमन संचालकांना, या सचिवांना घेऊन जिल्हा बँकेच्या संदर्भात मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत, जेणेकरून जी लूट आहे ती थांबवली गेली पाहिजे, जे लुटलं आहे तो परतावा परत दिला गेला पाहिजे, आणि 3 की सहकार टिकला पाहिजे. अन्यथा अमित शहांच्या विचाराला काळं फासणारा त्या ठिकाणी कोण असेल ते गिरीश महाजन साहेब आहेत, ही बाब जिल्ह्याच्या लक्षामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील राहून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत. कलेक्टर साहेबांना, DDR सहकार विभागाचे प्रमुख आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना आज आम्ही निवेदन देऊन सूचना दिली आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होते. खरं जिल्हा बँक ही दिलासा देणारी बँक आहे, पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या ATM नावाने, पीक विम्याच्या नावाने, व्याजाच्या आकारणीच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांना कर्ज न देण्याच्या माध्यमातून असेल, रिस्ट्रक्चरिंग ज्याला पुनर्गठन म्हणतो, दुष्काळाच्या परिस्थितीत करण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे त्यांनी वेळेत लक्ष घातलं तर बरं, अन्यथा शेतकरी जर पेटला ना निकालातून तर दिसेलच, पण निकालाच्या राजकारणाच्या पलीकडे त्याच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप जे करत आहेत हे मात्र कुठेही फेडू शकणार नाही. ही आज हा इशारा मी या माध्यमातून देतोय. नाही, खरं आहे, मला जामनेर तालुक्यातून देखील फोन येत आहेत, जिल्हाभरातला शेतकरी त्या ठिकाणी आहेत. पुनर्गठन करून त्याला मूळ प्रवाहात ठेवून त्याला कर्जाच्या त्या दायऱ्यामध्ये आणून त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त केलं पाहिजे होतं, पण दुर्दैवाने इकडे चेअरमनचा मुलगा आयाशी करत लोकांचे जीव घेतोय, आमच्या बंजारा समाजा मुलांना त्या ठिकाणी उडतोय आपण बघितलं. आता ठीक आहे, चुकला तो चुकला, गुन्हेगाराला जात नाही, श्रीमंत नाही, बाप नाही, गरीब नाही, पण त्यावर कार्यवाही करण्याच्या वेळेची ही मंत्री त्याला पाठीमागे घालण्यामध्ये व्यस्त आहेत. दुसरी बाब, त्या शेतकऱ्यांच्या नावाने 1400 रुपये तुम्ही एका बाजूला वसुली करतात, डिडक्ट करतात कंपल्सरी, पीक विमा कंपनीला भरत नाही, मग नक्की शेतकऱ्यांना लुटणारे हे जे संचालक चेअरमन कोण आणि याला आश्रय कोणाचा आहे? गिरीश महाजन तुमचा आश्रय यांना, तुम्ही यांना बसवलं या पदावर. त्यामुळे 1400 रुपये 2 लाखप्रमाणे जर आपण हिशोब केला, 20-25-25-30-30 कोटी रुपये आपण वसूल केले, परत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मात्र पीक विमा कंपनीला दिले नाही, ATM नावाने 2-3 ATM जिल्ह्यात सुरू आहे, आपले ATM सुरू नाही, आणि 150-200-225 रुपये आपण घेतात, 1 रुपयाचा विम्याच्यासाठी 26 रुपये आपण आकारले, म्हणजे 25 रुपये कोणाच्या घरात गेले? आज 25-25 लाख 2.5-2.5 लाख शेतकऱ्यांचा 25-25 रुपये, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बिचारा शेतकऱ्याला लुटलं जात आहे. आणि मात्र आता आम्ही हे सगळं सहन करणार नाही. बाब, ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांमध्ये जातो आहे, ज्यावेळेस मी भूमिका घेऊन बाहेर पडतो आहे, त्यावेळेस शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत आहे. आणि म्हणून शिवसेना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आक्रमकपणे पावलं टाकेल आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या टोळीला मात्र शिवसेना शांत बसू देणार नाही. की गृहमंत्र्यांचं सध्या जे आपल्या जिल्ह्यातले गिरीश महाजन जे आहेत ते कान आणि डोळे आहेत, ते डोळे मिटून बसले आहेत, ते कान बंद करून बसले, त्यांचे कान मोठे मात्र ऐकायला देत नाही त्यांना, डोळे त्या ठिकाणी मात्र फिजिकली फिट सांगतात पण त्यांना दिसतच नाही आहे. आणि असा एका प्रकारे गृहमंत्र्यांचे डोळे आणि कान असलेला मंत्रीच जर जिल्ह्याला त्या ठिकाणी न्याय आणि डोळे आणि कानाच्या माध्यमातून ऐकत त्याला ऐकू नसेल जात आर्त हाक गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, मग या अन्यायग्रस्तांची, तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे जवळून बघतो आहे की कोण आमच्या जीवाशी खेळत आहे, कोण आमच्या भावनांशी खेळत आहे. की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण आपण थोडे संवेदनशील व्हा. कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही? कुठून एवढी गुरमी तुमच्यामध्ये येते? कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत, कुणी केलं एवढं निगरगट्ट? थोडं संवेदनशील व्हा आणि या सगळ्या प्रकाश या बाबीवर लक्ष घाला. एकीकडे बघायला गेला, ज्या दिवशी एक घटना घडली त्याच्या 2 दिवस आधी गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं व सूचना दिली होती की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही निवेदनद्वारा मतदान करण्याची इच्छा करणार आहात, पण मात्र कुठेही प्रशासनानं लक्ष घातलं नाही आणि 1307 लोकांचं मतदान झालेलं नाही. ही बाब गंभीर आहे, मी मगाशी बोललो त्याच्यावर परत बोलायची गरज नाही. ही बाब गंभीर आहे, प्रशासनाने देखील त्यावर कार्यवाही केली असती तर त्या गावकऱ्यांनी मतदान केलं असतं. मंत्र्यांनी देखील रात्री 2-2 जाऊन त्या आरोपींना बाहेर काढून मुंबईला जाण्यासाठीचं पाप केलं, तेच त्याऐवजी जर उचित कार्यवाही केली असती तर गावकऱ्यांनी मतदान केलं असतं. गावकऱ्यांची मागणी तीच होती की जे व्यक्ती आम्ही डोळ्यांनी बघितले, व्हिडिओज आहे, फोटोज आहे, सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं त्या ठिकाणी, आणि त्या सगळ्यांना मग श्रीमंतांची मुलं म्हणून त्यांना पलायन केलं गेलं आणि आरोपी कोणीतरी दुसरं दाखवण्याचा जो प्रयत्न होतो आहे, या संतापातून त्या गावकऱ्यांनी मतदान केलं. त्यामुळे लोकशाहीचा खून करण्याचं काम हे मंत्री करत आहेत. आमच्या भटक्या विमुक्त मग बंजारा
त्या ठिकाणी धनगर किंवा जे कोणी आमचे गोरगरीब आहे यांच्यावर अन्याय करण्याचं काम हे मंत्री करत आहेत, त्यामुळे हा प्रचंड संताप त्या ठिकाणी होतो आहे. मला तेच म्हणायचं आहे, या सगळ्या लुटारू गँगचा म्होरक्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे, यांना जाब विचारायचा आहे. तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना, तर तुम्ही या सगळ्या बाबीकडे का लक्ष देत नाही? किती बैठका आपण घेतल्यात, किती बाबी संदर्भात आपण केलं? साधा अनिष्ट तफावतला सत्ताधारी संचालक मग रोहिणी खडसे असतील, किशोर आप असतील, चिमराव असतील, अमोल पाटील असतील, या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थामार्फत वाटप करा. म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही आहे, नक्की कोणाचं ऐकतायत? कुणाच्या सांगण्यावरून ही बँक चालते? शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही? मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही, त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतो आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य, खरं तर एक हे जनआंदोलन झालं होतं, त्यामध्ये युवा, माता भगिनी, शेतकरी, तरुण सगळ्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि त्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चित परिवर्तन होऊन जळगावात एक नवीन पर्व सुरू होईल हा विश्वास आम्हाला आहे. तर 405 नारा दिला होता जळगावात, 5-5 लाखांच्या लीडच्या घोषणा होता, मात्र तेवढं मतदानसुद्धा ते आता तालुक्यात मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये झालेलं नाही. मग हाचं याचं उत्तर घ्या ना त्यांच्याकडून. आता तुम्ही मग आपकी लाख, 5-5 लाख पार, एका एका तालुक्यात 1 लाखाचा लीड देणारे आता काय करतील? 4 तारखेला दिसेल आपल्याला. त्यामुळे लोकांना काहीतरी भूलताबा द्यायच्या, त्यांना कळतं आहे पायाखालची वाळूनही पराभूत होतं आहे, कळतं आहे. फक्त बाजूला धुळे, दिंडोरी, निवडणुका चालू आहेत, तिकडे नको आता इम्पॅक्ट जायला. पण लोकांना ऑलरेडी कळालं आहे इम्पॅक्ट काय, तिकडे काय व्हायचं ते होणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मतदार राजाने लोकशाहीच्या या उत्सव नाही तर महोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेऊन एक प्रामाणिकपणे सज्जन शक्ती सक्रिय होऊन बदल करण्यासाठी मतदान केलेलं आणि तो बदल होईल. प्रशासनाने मतदान जागृतीवर लाखो रुपये खर्च केले, लाखो पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीची जनजागृती, मात्र रामदेवाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी त्या पूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो, असं असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असेल किंवा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही दादा. जी घटना घडलेली आहे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे, मात्र कुठलीच कारवाई होताना दिसत नाही अजून. ही बाब अत्यंत खेदाची आहे. आम्ही SP आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत. गावात जाऊन स्वतः मी, आमचे संपर्कमंत्री सावंतसाहेब, आमचे सर्व नेते, पदाधिकारी, आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको, पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजवा, नंबर एक. पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत, मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले 3-3 लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो, एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती, अशा चारींना चिडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही. गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावं येऊ देत नाही, त्यांना मुंबईला शिफ्ट करतात, त्यांना संरक्षण देतात. याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो, गरिबांना न्याय नाही का हो? श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण मग? मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही, कोणाच्या लक्षामध्ये येत नाही. पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे जे कोणी त्यामध्ये होते, राजकारण होता कामा नाही, आम्ही म्हणत नाही खोटं बाब, खोटे गुन्हे करा, खोटे नावं टाका, पण जे होते नशेमध्ये असतील, दारूमध्ये असतील, त्या ठिकाणी गांजा चरस जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पण पोलीस प्रशासन दबावत आहे, मग कोण दबावते पोलीस प्रशासन? आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका, कारण की यांच्या हातचे जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचा. पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले, ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.